गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील दीपोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवा आयाम दिला. जिल्ह्यातील पिपरीबुर्गी येथील तैनात असलेल्या पोलीस दलाच्या जवानासोबत मुख्यमंत्र्यांनी आज अनोख्या पद्धतीने दीपोत्सव साजरा केला. नक्षलवादाविरोधात लढणाऱ्या या जवानांचे मनोबल उंचावताना त्यांनी आदिवासी बांधवांसोबत भावस्पर्शी एकरूपता साधली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील पिपरीबुर्गीला भेट दिली. या भेटीदरम्यान एटापल्ली उपविभागांतर्गत नव्याने स्थापन झालेल्या पिपरीबुर्गी पोलीस ठाण्याअंतर्गत उभारण्यात आलेल्या नवीन विविध वस्तूचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पिपलीचुनू येथील पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन, पोलीस अंमलदार बॅरेक आणि अधिकारी विश्रामगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. तसेच पिपलीबुर्गी येथे महाजनजागरण मेळाव्यास उपस्थित राहून मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली पोलीस दलातील जवान व आदिवासी भावांसोबत दिवाळी साजरी केली. जवानांनी नागरिकांसोबत फराळ केला. भाऊबीजेच्या निमित्ताने येथील महिला पोलीस अंमलदार व स्थानिक महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांचे भावस्पर्शी अक्षवण केले. सगळे दूर ठेवून, त्याच्यापासून दूर राहून, आपल्या परिवारापासून दूर राहून हे सर्व जवान आपल्या या गावाचं, या जनतेचं रक्षण करतात. आणि म्हणून मी देखील मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा